मानवी वंशावळीचा साक्षीदार, हेळवी ताम्रपटापासूनचा प्रवास हेळवी दस्तऐवजपर्यंत, गावागावात पिढ्यानपिढ्या आपल्या घराण्यातील वंशावळी कशाप्रमाणे होती आणि खापर पंजोबा ते आजपर्यंत अस्तित्वात असलेल्या वंशाचे लखबी हेळवी भाषेतून सादरीकरण हेळवी समाज करतो, कुटुंबातील खानदानाच्या वंशावळीचे साक्षीदार असलेल्या या हेळवी समाजाचे नवयुवकांना एक वेगळेच अप्रूप वाटते. ताम्रपटावर खिळ्याने, कापडावर कापूस कांडीने, खाकी कागदावर टाक व मोर पिसाने, तर ड्रॉइंग कागदावर बोरूपासूनचा हा प्रवास आज हेळवी दस्तऐवजमध्ये पेनवर येऊन राहिला आहे. आजच्या हायटेक जमान्यात हेळवी समाजाचे अस्तित्व टिकून असून या समाजानेही आपली परंपरा कला जपून ठेवली आहे. हे हा शब्द कन्नड असून या शब्दाचा अर्थ सांगणे असा होतो. यावरूनच हेळवी नाव रूढ झाले आहे. शिवकालीन व ब्रिटिश राजवटीमध्ये संस्कृत व मोडी भाषेतील लिखाण प्रचलित आहेत. मोडी वंशावळीचे कथन करण्यासाठी हेळवी समाज कार्यरत आहे. सध्या ढोणेवाडी तालुका निपाणे येथे आलेले कल्लाप्पा सिद्धाप्पा हेळवी राहणार मायाक्का चिंचली तालुका रायबाग जिल्हा बेळगाव हे दाखल झाले आहेत. त्यांच्याशी बातचीत करताना म्हणाले, वंशावळी सांगण्याची प्रथा ही साधारण इसवी सन 1456 पासून सुरू झाली आहे. माझ्या माहितीनुसार आमची 15वी पिढी आहे. आज जमाना बदलला असला तरी देखील भारतीय संस्कृती आणि काही परंपरागत व्यवसाय अद्याप टिकून आहेत. आमच्याकडे 9व्या पिढीपासून जतन करून ठेवण्यात आलेले वंशावळीचे मोडी भाषेतील पुस्तकं आहेत. वंशावळी संदर्भात काही अपेक्षा असल्यास हेळव्याकडील असणाऱ्या नोंदीला अनन्यसाधारण महत्व असल्याचे सांगितले. आम्ही 6 महिने खेड्यावर फिरतोय, 6 महिने गावात असतोय. काय बघ, इकडे खेड कोल्हापूर पर्यंत आम्ही जातो शेती करतो. 6 महिने 6 महिने शेती केली की आणि 6 महिने आले की फेब्रुवारी महिन्यात मार्च एप्रिल महिन्यात आम्ही गाव सोडतोय. किती आमचे काय तर कमीत कमी 10-15 पिढी झालं नाही हे करत. आमचं आजोबा पणजोबा निपड पणजोबा कापर पणजोबा हे सगळे करतच आल्या. तेव्हा मोडी कथा, आता सगळी मराठी आली. मराठी मोडी हे कन्नड हे सगळे आम्ही शिकतोय. आजही लोक मानतात काय लगेच झालं की आयार देत्यात, काय 5-50 शर्पाशर्पाई देत्यात, एकानं सोनं देत्यात हौसानं, एकानं घागर देत्यात. चालू ठेवणार काय हे चालू ठेवायचं म्हणजे आम्ही असूपर्यंत आता मोर पोरं काय करतात कोणा ठाव. आम्ही असूपर्यंत मात्र चालू आहे. आणि एक वरी सोडले की आमचं माणसं सगळी इकडे फोन करतात, टपाल काढतात, हेळवी काय येत नाही म्हणून. ओके.